माय स्टूडेंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चैनल। अच्छा, वीडियो में अपन एक्सरसाइज मधील नेक्स्ट प्रैक्टिकल प्रॉब्लम जो 7 नंबर का प्रैक्टिकल प्रॉब्लम अपन सॉल्व करना आहोत। पण त्याही आधी अजून ही जर तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला बघा, सब्सक्राइब करा। वीडियो आवडला तर नक्की लाइक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये वीडियो शेयर करा। सो लेट्स स्टार्ट। क्वेश्चन रीड करत असतानाच अपन चार्ट प्रिपेयर करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नंतर जर्नल एंट्री स्टेप बाय स्टेप करण्यासाठी त्याची मदत होईल। प्रियंका और मीना रुपीज 18,000 काय सांगितलं आहे? प्रियंकाचं कर्ज आहे किती? 18,000 चं। कोणावरती कर्ज आहे? तर मीनानी कर्ज दिलेला आहे प्रियंकाला, म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की मीना ही कोण आहे, ड्रॉअर आहे, आणि प्रियंका ही कोण आहे, तर ड्रॉई आहे। प्रियंका एक्सेप्टेड अ बिल ड्रॉ मीना फॉर द अमाउंट ऍट 4 मंथ्स। प्रियंकानं बिल एक्सेप्ट केलं, याच्यावरून देखील आपल्या लक्षात येईल की प्रियंका ही कोण आहे, तर ड्रॉई असणार आहे। मीनाने बिल ड्रॉ केलेलं आहे प्रियंकावरती, किती मंथचं टर्म त्यांनी सांगितलेलं आहे, 4 मंथचं बिल ड्रॉ केलेलं आहे। मीना एंडोर्स्ड द सेम बिल टू सागर। मीनाने ते बिल काय केलेलं आहे, कोणाला ट्रान्सफर केलेलं आहे, तर सागरला ट्रान्सफर केलेलं आहे। याचा अर्थ काय, तर सागरला बिल काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे। इथपर्यंत आपला चार्ट कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करून घेऊ बघा। आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेल्सची ट्रान्झॅक्शन स्टार्टिंगला दिलेली नाही, डायरेक्टली बिल ड्रॉ केलेलं, बिल एक्सेप्टन्स अँड गिव्हन केलेलीची आपली पहिली जर्नल एंट्री होणार आहे। त्या पद्धतीने आपण चार्ट प्रिपेअर करून घेऊया। बघा, मीनानी बिल ड्रॉ केलेलं आहे प्रियंकावरती, बिल ड्रॉ केलंय 4 मंथ्ससाठी, 18,000 अमाऊंट आहे। त्यानंतर बिल एंडोर्स केलेला आहे कोणाला, तर सागरला बिल काय केलेलं आहे, एंडोर्स केलेलं आहे। आय होप की इथपर्यंत तुमच्या सर्व लक्षात आलेलं असावं। त्यानंतर क्वेश्चन मध्ये काय इन्फॉर्मेशन गिव्हन केलेले आहे बघा, बिफोर द ड्यू डेट। आता या ठिकाणी बिफोर ड्यू डेट सांगितले, पण कोणतीही डेट त्यांनी मेन्शन केलेली नाहीये, त्यामुळे 1, 2, 3 अशा स्टेपनी आपण जर्नल एंट्रीज करणार आहोत। बिफोर ड्यू डेट प्रियंका अप्रोच्ड मीना फॉर रिन्युअल ऑफ बिल। प्रियंकाने अप्रोच केलेलं आहे मीनाला, रिक्वेस्ट केलेली आहे की ड्यू डेटच्या अगोदर नवीन बिल काय करा, ड्रॉ करा, म्हणजे रिन्युअल ऑफ बिल करा। आता आपल्याला माहिती आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल की बिल जर रिन्युअल करायचं झालं तर त्याच्यामध्ये 4 जर्नल एंट्रीज आपल्या करून घ्याव्या लागतात, ज्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन गिव्हन केली असेल त्या पद्धतीनं। म्हणजे बिल एंडोर्स झाल्यानंतर बिल रिन्युअल झालेलं आहे असं सांगितलेलं आहे। मीना अग्रीड ऑन कंडिशन दॅट 6,000 टू पेड इमिजिएटली टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन द रिमेनिंग अमाउंट ऑफ 8% पर एनम। काय सांगितलेलं आहे, मीना अग्री झालेली आहे कशासाठी, तर प्रियंकाने जी कंडिशन मांडलेली होती किंवा रिक्वेस्ट केलेलं होतं की रिन्युअल ऑफ बिल करा, त्याला अग्री झालेले मीनाने, पण एक कंडिशन ठेवलेली होय की काय, तर 6,000 तू इमिजिएटली मला पेड कर, पण कसे पेड कर, तर टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन द रिमेनिंग अमाऊंट ऑफ 8% पर एनम। बघा, टोटल बिल कितीचं होतं, तर 18,000 होतं, त्या 18,000 मधील 6,000 तू इमिजिएटली पेड कर मला, पण कसे, टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन द रिमेनिंग अमाऊंट ऑफ 8% पर एनम। 18,000 मधून 6,000 लेस केल्यानंतर जी अमाऊंट राहणार आहे, म्हणजे किती राहिली आपली, तर 12,000 राहिली। या 12,000 वर 8% 3 मंथ्स काय करायचं, इंटरेस्ट चार्ज तिने केलेला आहे, म्हणजे असे टोटल मिळून 6,000 आणि वरचा जो काही 8% इंटरेस्ट 3 मंथचा येणार आहे तो आपल्याला ऍड करून इमिजिएटली रक्कम ती काय करायला सांगितलेली आहे, पेड करण्यासाठी सांगितलेली आहे। अँड प्रियंका शुड एक्सेप्ट अ न्यू बिल फॉर द बॅलन्स अमाऊंट। आणि राहिलेल्या अमाऊंटवरचं बिल काय करायचंय, ड्रॉ करण्यासाठी सांगितलेलं आहे, आणि ते बिल प्रियंकाने एक्सेप्ट देखील केलेलं आहे। त्यानंतर दिस अरेंजमेंट्स वी आर कॅरीड थ्रू हाऊ एव्हर बिफोर द ड्यू डेट। ड्यू डेटच्या अगोदर प्रियंका बिकम इन्सॉल्वंट अँड ओनली 50% ऑफ द अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर इस्टेट। ड्यू डेटच्या अगोदरच प्रियंका इन्सॉल्वंट झालेली आहे, म्हणजे काय, तर बँकरप्ट झालेली आहे, त्यातील 50% रक्कम, 50% कशाच्या, तर रिमेनिंग बॅलन्स जो काही राहिलेला आहे 12,000चा, या 12,000च्या 50% रक्कम रिकवर झालेली आहे प्रियंका कडून, म्हणजे तिची प्रायव्हेट इस्टेट विकून तिने 50% रक्कम पे केलेली आहे। आता रिन्युअल बिलच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की 4 आपल्या जर्नल एंट्रीज स्टेप बाय स्टेप होणार आहे, ज्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन गिव्हन केली असेल त्या पद्धतीने। पहिली जर्नल एंट्री आपली होईल बिल ड्रॉ केलेल्याची, एक्सेप्टन्स अँड गिव्हनची। त्यानंतर बिल एंडोर्स केलेल्याची जर्नल एंट्री होईल, बिल एंडोर्स झाल्यानंतर रिन्युअल
बिल त्यांनी सांगितलेलं आहे, पण रिन्यूअल ऑफ बिलच्या जर्नल एंट्रीज करत असताना त्याच्यामध्ये पहिली जर्नल एंट्री आपली कशाची येईल, तर कॅन्सल द ओल्ड बिलची, म्हणजेच बिल डिसऑनर झालेल्याची एंट्री आपल्याला या ठिकाणी पहिली करून घ्यावी लागेल. त्यानंतर इंटरेस्ट चार्ज केलेल्याची, फक्त इंटरेस्ट चार्ज केलेल्याची, म्हणजे 12,000 वरती 3 मंथचा 8% आपल्याला काढून घ्यावा लागणार आहे इंटरेस्टची. सेकंड नंबरची एंट्री आपली होईल. त्यानंतर पार्टली पेमेंट किती पे केलेला आहे, 6,000 प्लस इंटरेस्ट, त्याची जर्नल एंट्री होईल. लास्टला न्यू बिल ड्रॉ केलेल्याची 3 मंथचं 12,000ची एंट्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतर इन्स्टॉलमेंट झालेली आहे, आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने रिन्युअलमध्ये 3 ते 4 एंट्रीज आपल्या येत असतात, त्याच पद्धतीने इन्स्टॉलमेंटमध्ये 2 ते 3 एंट्रीज आपल्या इन्सॉल्वन्सीमध्ये येत असतात. त्यातील पहिली एंट्री म्हणजे डिसऑनरची होणार आहे, म्हणजेच बँकरप्ट झालेली आहे त्यामुळे पैसे देऊ शकणार नाही ड्रॉई, त्यामुळे डिसऑनरची एंट्री इन्सॉल्वन्सीमध्ये होईल. आणि त्यानंतर सर्वात लास्ट एंट्री पैसे प्राप्त झालेल्याची, म्हणजे 50% रक्कम फक्त रिकवर झालेलीची होणार आपली या ठिकाणी, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट बॅड डेब्ट्स जेवढी रक्कम झालेली ती आपल्याला लिहून घ्यावी लागणार आहे. कोणाकडून, तर प्रियंका कडून. आता या ठिकाणी आपण इंटरेस्ट अगोदर कॅल्क्युलेट करून घेऊया, बघा कशा पद्धतीने इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. रिमेनिंग अमाउंट म्हणजे 12,000, आता हे 12,000 कसे आले, तर 18,000 मायनस 6,000 राहिले किती, 12,000 वरती 8% 3 मंथचा रिन्युअल बिल किती सांगितलेलं, तर 3 मंथचं, म्हणजे 3 मंथचं आपल्याला कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर किती रक्कम येणार आहे, तर 240 हा एवढा काय येणार आहे आपला इंटरेस्ट येणार आहे. ड्यू डेट कॅल्क्युलेट करण्याचा काही प्रश्न नाहीये, त्यांनी सांगितलेलं नाही, कोणत्याही प्रकारे मेन्शन केलेलं नाहीये ड्यू डेटशी रिलेटेड, त्यामुळे 1, 2, 3 अशा स्टेप बाय आपण घेणार आहोत. बघा चार्ट आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामुळे जर्नल एंट्री आपली पहिली कशा पद्धतीने होईल, बघा पहिली जर्नल एंट्री आपली होणार आहे. क्वेश्चन मध्ये काय गिवन केलेलं आहे बघा, गिव द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मीना. मीना कोण आहे, तर ड्रॉअर आहे. फक्त क्वेश्चन मध्ये मीनाच्या बुक मध्ये जर्नल एंट्रीज त्यांनी प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेल्या आहे, म्हणजे ड्रॉअरच्या बुक मध्ये जर्नल एंट्रीज सांगितलेल्या आहेत. बिल ड्रॉ केलं, एक्सेप्टन्स केले, अँड ड्रॉअरला गिवन केलेला आहे प्रियंकानं, त्यामुळे पहिली जर्नल एंट्री आपली करून घ्यावी लागेल की बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रियंकाचं अकाउंट क्रेडिट 18,000. नॅरेशन आपलं येईल बिईंग द बिल ड्रॉ फॉर 4 मंथ्स. ड्रॉअरच्या बुक मध्ये आपण जर्नल एंट्रीज करतोय, लक्षात घ्यायचंय. सेकंड एंट्री आपली काय होईल, तर बिल एंडोर्स केलेला आहे. बघा चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणाला एंडोर्स केलंय, तर सागरला एंडोर्स केलेला आहे. बिल गेलेला आहे कोणाकडून, तर ड्रॉअर कडून गेलेला आहे. कोणाला मिळाले, सागरला मिळालेला आहे. सागर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट 18,000. नॅरेशन येईल बिईंग द बिल रिसिवेबल एंडोर्सर. त्यानंतर क्वेश्चन मध्ये काय गिव्हन केलं की रिन्युअल बिल त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे रिन्युअल बिल करत असताना पहिली एंट्री आपली डिसऑनरची होणार आहे, बिल कॅन्सल झालेल्याची होणार आहे, त्यामुळं एंट्री आपली दुसरी काय होईल, तर एंडोर्सर जे काही बिल केलेलं आहे ते डिसऑनर झालेलं आहे. थर्ड नंबरची एंट्री आपली कशा पद्धतीने होईल बघा, प्रियंकाज अकाउंट, प्रियंकाज अकाउंट डेबिट टू सागर्स अकाउंट. नॅरेशन कशा पद्धतीने येईल लक्षात घ्या, बीइंग एंडोर्स्ड बिल डिसऑनर. त्यानंतर इंटरेस्ट चार्ज केलेल्याची एंट्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. पार्टली पेमेंटच्या अगोदरही इंटरेस्ट फक्त चार्ज केलेलीची आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. आपण चार्ज केलेला आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे की 240 एवढा इंटरेस्ट आलेला होता, वर्किंग नोट मग आपण काढलेली होती. फोर नंबरची जर्नल एंट्री बघा कशा पद्धतीने आपली होईल, प्रियंकाज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. आता ड्रॉअरला इंटरेस्ट काय होणार आहे, प्रियंका कडून जी की ड्रॉई आहे, ड्रॉई कडून इंटरेस्ट काय होणार आहे, प्राप्त होणार आहे, त्यामुळे इंटरेस्ट क्रेडिटला पडेल का, तर ड्रॉअरच्या दृष्टिकोनातून इंटरेस्ट हा काय आहे, इन्कम आहे, त्यामुळे इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करून किती आलेला होता, तर 240 एवढा आलेला होता. नॅरेशन आपलं येईल बीइंग
इंटरेस्ट और रिसीवेबल, इंटरेस्ट रिसीवेबल। त्यानंतर नेक्स्ट जर्नल एंट्री आपली येणार आहे पार्टली पेमेंट रिसीव होणार आहे कसं, तर 6000 प्लस, बघा या ठिकाणी 7 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय, 6000 प्लस इमिजिएटली टुगेदर विथ इंटरेस्ट, म्हणजे 240 प्लस 6000 अशी रक्कम प्राप्त होणार आहे ड्रॉवरला, त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट टू प्रियांकाच अकाउंट, प्रियांका देणार आहे, प्रियांकाच अकाउंट क्रेडिट। नॅरेशन येईल बघा, बीइंग कॅश रिसीव्ड, बीइंग कॅश रिसीव्ड किती, तर 6240 सेकंड जर्नल एंट्री आपली काय येणार आहे बघा लक्षात घ्या, तर बिल रिन्यूअल केल्यानंतर डिसऑनरची पहिली एंट्री झाली इंटरेस्ट चार्जची, इंटरेस्ट चार्जची एंट्री झाली, त्यानंतर पार्टली पेमेंटची देखील आपली जर्नल एंट्री करून झालेली आहे। दीज अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू हाऊ एव्हर बिफोर द ड्यू डेट प्रियांकाज बिकम इन्सॉल्वंट, आता इन्सॉल्वंट बिल झालेल्याच्या अगोदर ही बिल न्यू काय केलेलं आहे ड्रॉ केलेलं आहे, प्रियांका शुड ऍक्सेप्टन्स अ न्यू बिल फॉर द बॅलन्स अमाऊंट, आणखी काही रिमेनिंग अमाऊंट राहिलेला आहे म्हणजे बॅलन्स राहिलेला आहे कशातला, तर 18000 मायनस 6000 किती राहिले, तर 12000 वरचं नवीन बिल काय केलेलं आहे ड्रॉ केलेलं आहे प्रियांका आणि ते ऍक्सेप्ट देखील केलेलं आहे, त्याची जर्नल एंट्री आपल्याला पास करून घ्यावी लागेल। काय येणार आहे बिल रिसीव होणार आहे कोणाला, तर ड्रॉवरला, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू प्रियांकाज अकाउंट क्रेडिट, प्रियांकाज अकाउंट क्रेडिट। नॅरेशन कशा पद्धतीने आपण लिहितोय बघा, बीइंग द न्यू बिल रिसीव्ड फॉर 3 months on account of renewal amount किती आहे, बॅलन्स किती राहिले बघा, 18000 मायनस 6000 किती राहिले, तर 12000 एवढी अमाऊंट राहिली, न्यू बिल 12000 चं ड्रॉ केलेलं आहे। त्यानंतर न्यू बिल हे डिसऑनर होणार आहे का, तर प्रियांका काय झालेले आहे ड्यू डेटच्या अगोदर इन्सॉल्वंट झालेले आहे, म्हणजे इन्सॉल्वन्सी मध्ये टू एंट्रीज आपल्या इम्पॉर्टंट असणार आहेत, फर्स्ट एंट्री एक तर डिसऑनर होतं बिल आणि फायनली पार्टली पेमेंट तुमचं किती रिकवर झालेलं आहे ते त्यांनी सांगितलं असेल तर एंट्री आपली पास करावी लागणार आहे, त्यातील 50% रक्कम रिकवर झालेली आहे, पहिली एंट्री आपली इन्सॉल्वन्सी मधली होईल की बिल डिसऑनर झालेलं आहे। प्रियांकाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल कोणाकडे राहणार आहे, तर ड्रॉवर कडे राहणार आहे का, तर डिसऑनर झालेला आहे, बीइंग डिसऑनर ऑफ न्यू बिल अमाउंट किती येईल बघा, तर 12000 रिमेनिंग अमाऊंट वरती बिल ड्रॉ केलेलं होतं। आणि लास्ट जर्नल एंट्री इन्सॉल्वन्सीची होणार ड्रॉवरच्या बुकमध्ये कशा पद्धतीने एंट्री आपण पास करणार आहोत बघा, किती रक्कम प्राप्त होणार आहे ड्रॉवरला, तर निम्मी म्हणजे 50% रक्कम प्राप्त होणार आहे। कॅश अकाउंट डेबिट बुडीत रक्कम ड्रॉवरच्या दृष्टिकोनातून किती असणार आहे, तर 50% असणार आहे। बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू प्रियांकाज अकाउंट, कोण देणार आहे, तर प्रियांका देणार आहे की जी ड्रॉई आहे, प्रियांकाज अकाउंट क्रेडिट। बघा 50% 12000 किती आले, तर 6000 रिकवर झालेले आहेत। बॅड डेट्स किती झाले ड्रॉवरच्या दृष्टिकोनातून, 6000 झाले, म्हणजे टोटल बिल कितीचं होतं, तर 12000 देणं होतं प्रियांका। नॅरेशन आपलं येणार आहे कशा पद्धतीने लक्षात घ्या, बीइंग 50% अमाउंट रिसीव्ड
इन फाइनल सेटलमेंट 12,000। बघा टोटल केली तर आपली डेबिट साइडची टोटल येणार आहे 96,480 अँड क्रेडिटची 96,480, म्हणजे दोन्ही साइडची टोटल आपली इक्वल येणार आहे। अशा पद्धतीने क्वेश्चन आपला 7 नंबरचा काय होईल कंप्लीट झालेला आहे। आई होप की सर्व जर्नल एंट्रीज तुमच्या लक्षात येत असावा, जर लक्षात येत नसतील तर जे काही प्रीवियस व्हिडिओ आहेत ते तुम्ही वारंवार बघणं गरजेचं आहे। संपूर्ण जो काही जर्नल एंट्रीजचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे त्या जर्नल एंट्रीज सर्व तुम्ही नोटबुकमध्ये नोट करणं गरजेचं आहे। क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना त्या जर्नल एंट्रीज तुम्ही समोर ठेवणं देखील गरजेचं आहे, त्याशिवाय तुमच्या काही लक्षात येणार नाही। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। थँक्यू, टेक केअर।